राम राम. सध्या ना महाराष्ट्रातला तरुण शेतकरी आणि ॲग्रिकॉस हे दोघं जण जास्त करून क्रिटिसाईज होत आहेत. एक साईडने शासन बाजारभाव हमी पूर नुकसान किंवा इतर अनेक अनेक मुद्दे आहेत त्याच्यावरती शेतकऱ्याला तरुण शेतकऱ्याला दाबण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्याच्यासोबत संघर्ष सुरू आहे. आणि एका बाजूने ना समाज आहे जो आहे ना शेतकऱ्याला लग्नासाठी क्रिटिसाईज करतो लग्न नावाच्या ह्या सामाजिक गोष्टीसाठी. तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. ही माझी शेती आहे आणि हे जे वर दिसतात ना हे चार चार फुटाच्या वरती दोन बोरवेलचे खुटे आहेत. तिकडे एक बोरवेल दिसतोय हा एक बोरवेल दिसतोय आणि इथं ना कम्प्लीट छाती एवढं पाणी आहे रानामध्ये. आणि तिकडं पलीकडे ना ही सगळी शेती आहे अजून ही फुलांची आहे ही गुलछडी शेती आहे आणि त्यात खाली कांदे आहेत. हे जर पाणी बाहेर नाही काढलं ना हे सगळं नासून जाणार आहे. आता आहे ना ह्याच्यातला मुद्दा असा आहे माझा कॅमेरा चालू की मी सगळं पुढं काय नाही आहे त्यात पाणी शेतात पाणी गेलं ठीक आहे गोष्ट वेगळी आहे. पण ज्या ज्या आईबापाच्या मुली बिगर लग्नाच्या आहेत ना आत्ता त्या त्या आईबापाच्या मुलींना मला विचारायचं आहे की तुमच्या बापाची जर शेती असती फक्त शेती असती आणि तुमच्या तुमच्या बापाच्या शेतीत जर हे पाणी गेलं असतं तर तुमच्या आईने तुमच्या बापाला सोडून दिलं असतं का. आणि ज्या ज्या पोरींच्या बापांना असं वाटतं ना आपल्या पोरीचं लग्न करायचं आहे काय तर अशी जर पूर आला काय तर तुमची पोरगी ह्या पुरामध्ये तुंबलेलं पाणी काढायला उतरेल का. ज्या ज्या पोरींच्या बापांना असं वाटतं ना की मुलाला शेती पाहिजेले जर त्याची शेती असेल आणि ती जर असं उतरला खाली तर ती त्याच्याबरोबर उतरायला तयार आहे का. हा प्रश्न जरा स्वतःला एकदा विचारा आणि हो जो समाजातला शेतकरी नावाचा घटक आहे ना याला दाबण्याचं बंद करा. हे खायचं काम नाही आहे याला काळीच लागतं.